गणपत गायकवाड भाजपचा विद्यमान आमदार गोळ्या झाडतो आणि शिंदेंना त्यात गोवून जातो. विषय लक्षात घ्या. आज एका गणपत गायकवाडच्या मनातील शिंदेंप्रती द्वेष बाहेर पडला, उद्या आकडा वाढेल. शेवटी दोन पक्ष सत्तेत घेतले, भाजपच्या निष्ठावंतांना झुलवत ठेवलं, त्याचा रिझल्ट आज ना उद्या दिसणारच. सत्ता हा एकमेव धागा शिंदे फडणवीस अजित पवार यांना जोडतो. तुमचं भागलं पण बाकी तुमच्या सतरंजा उचलल्या त्यांचं काय? नेमकं घडलंय का? गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हा वाद समोर आला. जमिनीच्या वादातून सगळं काही घडलं हेही समोर आलं. पण जाता जाता एकनाथ शिंदे यांना एक गुंडाचाच शिक्का जो आहे तो गणपत गायकवाड यांनी लावून दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री त्यांच्या अंडर येतात. आता गृहमंत्र्यांना काय आदेश एकनाथ शिंदे देणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरतं. गणपत गायकवाड हे सुद्धा भाजपचे विद्यमान आमदार ठरले. देवेंद्र फडणवीस यावरती काय भूमिका घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरतंय. या सगळ्या सारीपाटामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे आमदारांच्या मनामध्ये असलेली सल. हे तर फक्त आमदारांचं झालं, उद्या खासदारांचंही हेच असणार आहे, उद्या माजी खासदारांचंही हेच असणार आहे, आणि उद्या ज्यांचं तिकीट तुम्ही कापलंय त्यांचंही हेच असणार आहे, आणि ज्यांनी तुमच्या सतरंजा उचलल्या त्यांचंही हेच असणार आहे. शेवटी 2019 पासून राजकारणामध्ये घडलेल्या घडामोडी एवढंच सांगतात की प्रत्येकाला सत्तेत यायचं होतं आणि सत्तेत येण्यासाठी साम दाम दंड भेद सगळं काही वापरलं आणि सत्तेमध्ये आले. विरुद्ध विचारांचे लोक आज एका पक्षामध्ये एका सरकारमध्ये अशा पद्धतीने सगळं राजकारण सुरू असताना सुद्धा कोणीही या गोष्टीचा विचारच केला नाही की याचा जर कधी बुमरँग झाला तर तो किती मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो. सध्याच्या घडीला घडतंय का हे समजून घेणं गरजेचं आहे. ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ समोर आलेले. छगन भुजबळ हे स्वतःच्या सरकारला घरचा आहेर देतात, बच्चू कडू सरकारच्या विरोधामध्ये बोलतात. आज गणपत गायकवाड शिंदेंच्या विरोधात बोललेत, बच्चू कडू कधी फडणवीसांच्या विरोधात बोलतात, छगन भुजबळ एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलतात. सगळे जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात बोलतात. संजय गायकवाड हे भुजबळांना लाथा मारण्याची भाषा करतात. एकंदरीत काय तर सत्तेमध्ये असून एकमेकांना विरोध हा प्रकर्षानं होतो. आणि एकंदरीत एवढंच दिसून येतं की आजच्या घडीला गणपत गायकवाड प्रकरणापासून एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा संघर्ष सुरू झाला. आज एक गणपत गायकवाड बोलला, उद्या असे 100 गणपत गायकवाड बोलतील. शेवटी कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा भाजपामध्ये अनेक निष्ठावंत होते, अनेक दिग्गजांनी आपली प्रतिष्ठापनाला लावली होती, अनेकांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष खर्ची केले, अशांना सुद्धा बाजूला ठेवलं जातं. निवडणुका लागले की उपऱ्यांना आयात केलं जातं, त्यांना तिकीट दिलं जातं, पुढे जाऊन त्यांना मंत्री केलं जातं. पण निष्ठावंतांचं काय असा प्रश्न अजूनही जैसे थेच आहे. त्यामुळे भाजपला 2024 निवडणुकीमध्ये आज ना उद्या याचा फटका बसणारच आहे आणि जे केलंय ते भरावंच लागेल अशी सुद्धा एक चर्चा जी आहे ती आता सुरू होताना दिसते. तुम्हाला काय वाटतंय? गणपत गायकवाड प्रकरणामुळे एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा संघर्ष सुरू झालेला आहे का? आणि त्याचा रिझल्ट 2024 लोकसभा निवडणुकांमध्येच दिसेल का? भाजपा काहीतरी वेगळी भूमिका घेईल का? की भाजपातील आमदार काहीतरी वेगळा निर्णय घेतील? या सगळ्या घडामोडींबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.